मैंने राज्य के 28 लोकसभा क्षेत्रों में यात्रा शुरू कर दी है। आज यवतमाल, कल अमरावती, अगले दिन भंडारा जिला। यह यात्रा 15 सितंबर तक जारी रहेगी। हम लोकसभा क्षेत्र के 3.5 लाख परिवारों को मोदी सरकार के नए साल के कार्यकाल का रिपोर्ट कार्ड दे रहे हैं। एक लोकसभा क्षेत्र के 600 सक्रिय पदाधिकारी अगले 2 महीने तक प्रवास करेंगे। मैं खुद घर चलो अभियान चला रहा हूँ। सितंबर और अक्टूबर महीने में महाराष्ट्र के 30,000 कार्यकर्ता 48 लोकसभा क्षेत्रों में 3 घंटे और 13 महीने की यात्रा करेंगे। हमारे पास मोदी के 9 साल के काम का रिकॉर्ड है। हमें गर्व है कि जब हम लोगों को कार्य पत्र देते हैं तो मतदाता विश्वास करते हैं कि वे मोदी को वोट देंगे। मतदार संघामध्ये हा प्रवास सुरू केला आहे। आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 पर्यंत आम्ही हा प्रवास करतो आहे। लोकसभेच्या 3.5 लाख नागरिकांना, परिवारांना मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा रिपोर्ट कार्ड आम्ही देतो आहे। जवळपास एका लोकसभेमध्ये 600 सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी या प्रवास योजनेमध्ये पुढचे 2 महिने प्रवास करणार आहे। मी स्वतः घर चलो अभियानातून प्रवास सुरू करतो आहे आणि 600 पदाधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती करतो आहे। मला वाटतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात महाराष्ट्रातले 30,000 कार्यकर्ते 48 लोकसभामध्ये पूर्ण वेळ 3 तास 13 महिने विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत 3 तास 13 महिने देणारे 30,000 कार्यकर्ते हे महाराष्ट्रात प्रवासी निघणार आहे आणि त्यामुळं शेवटी आमच्याकडे शिदोरी आहे। मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची जी शिदोरी आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा आम्ही पत्रक घेऊन जातो सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि जो आर्थिक दुर्बल व्यक्ती आहे तो मोदीजींनाच मत देऊ असं ठासून सांगतो तेव्हा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मध्यमवर्गीय आणि हा जो व्यक्ती आहे ज्याला खरं मोदीचं सरकार कळलं आहे त्याच्याबद्दलचा अभिमान आम्हाला वाटतो। आणि मला वाटतं जे आम्ही 45 जागांचं टार्गेट केलं आहे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा या तिघांच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण होईल आणि महाराष्ट्रात 200+ विधानसभाच्या जागासुद्धा आम्ही जिंकू।